उजनी जलाशयातून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आलाय. या चळवळीमध्ये अस्मिता विजयांनी नेहमीच पुढाकार घेत याविषयी पाठपुरावा केला आहे. संबंधित आंदोलक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासना दरबारी मांडण्याचा काम अस्मिता विजयांनी नेहमीच केला आहे. यामुळे हे निर्णय लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आणि आंदोलकांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. अस्मिता विजयांचा हा खास रिपोर्ट. एप्रिल महिन्यात उजनी पाणी प्रश्न संपूर्ण जिल्ह्यात पेटला. अनेक आंदोलनं करण्यात आली. सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले. या निर्णयाचा विरोध सर्वांनी केला. या दरम्यान आमच्यापर्यंत पोहोचलेल्या सर्व बातम्यांचं आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या दरबारी हा प्रश्न मांडण्याचा आटोकार प्रयत्न केला. सर्वपक्षीय नेते अस्मिता विजयांशी नेहमीच संपर्क केला. त्याप्रमाणे उजनी पाणी प्रश्नाचा अस्मिता विजयने नेहमीच पाठपुरावा केला आहे. त्याचंच यश म्हणून हा लेखी आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. यात अस्मिता विजयांचा सिंहाचा वाटा आहे. सर्व घटनाक्रम आम्ही तुम्हाला आता सांगतोय. 24 एप्रिल रोजी पालकमंत्र्यांवर सर्वपक्षीय नेते भडकले. उजनी धरणात नागरिकांनी बोटीत पालकमंत्र्यांचा बॅनर फाडला. 25 एप्रिलला इंदापूरसाठी उजनीतून सांडपाणी पालकमंत्र्यांची कबुली. त्यानंतर 26 एप्रिलला उजनी संघर्ष समिती आक्रमक झाली आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. 27 एप्रिल रोजी शेतकरी संघटना आक्रमक झाली. महाराष्ट्र दिनी सामूहिक जलसमाधीचा इशारा यावेळी देण्यात आला. 28 एप्रिलला लोकप्रतिनिधींची मूक संमती मिळाली. रयत क्रांतीचा आरोप करण्यात आला. 29 एप्रिलला खासदार निंबाळकर न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं. 29 एप्रिल रोजी पालकमंत्र्यांनी सोलापूरचा नाद करायचा नाही. प्रणिती शिंदे आक्रमक होत आपलं मत व्यक्त केलं. 29 एप्रिलला त्याच दिवशी पालकमंत्र्यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही असं विजयकुमार देशमुख म्हणाले. 30 एप्रिल जिल्ह्याचे पाणी पळवल्यास गंभीर परिणाम होईल असा इशारा शहाजी बापूंच्या वतीने देण्यात आला. 30 एप्रिलला नियोजन भवनाभोवती कडक बंदोबस्त करण्यात आला. पालकमंत्र्यांची वरवरची उत्तरे मिळाली. 2 मे रोजी 7 तासानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं. 3 मेला शासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध असेल. राजन पाटलांनी आपलं मत व्यक्त केलं. 5 मे रोजी पाणी शेतकऱ्यांच्या हक्काचं नाही, बारामतीकरांसाठी म्हणजे सोमेश क्षीरसागर यांनी आरोप केला. 6 मे रोजी राष्ट्रवादीचे नेतेच धरणग्रस्तांच्या मुळावर आहेत असं रयत क्रांतीनं आरोप केला. 6 मे रोजी आमदार बबनराव शिंदे यांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. 8 मे रोजी इंदापूरला पाणी नेण्यासाठी प्रणिती शिंदेही आपला विरोध दर्शवला. त्यानंतर 12 मे रोजी पालकमंत्र्यांविरोधात 2 खासदार 8 आमदारांचं उपोषण सुरू झालं. 14 मे रोजी पुण्याचं सांडपाणी खडक वासल्यातून उचला, उजनी जलाशय प्रदूषणमुक्त ठेवा असं सांगण्यात आलं. 14 मे रोजी पालकमंत्री म्हणाले, उजनी विषय संपलाय, बोलण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर 15 मे रोजी जनहितचे 5व्या दिवशी आंदोलन सुरूच होतं. 15 मे रोजी 5 TMC निर्णयाला स्थगिती द्या, अन्यथा न्यायालयीन लढा लढू असा आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितलं. 17 मे रोजी आमदार शहाजी बापू यांच्या घरासमोर हलगेदारांनी आंदोलन केलं. त्यानंतर त्याच दिवशी 17 मे रोजी पाणी देण्याच्या निर्णयाची गावागावातून होळी करण्यात आली. 17 मे रोजी आंदोलनास महिलाही सरसावल्या. 20 मे रोजी पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं म्हणत आमदार प्रशांत परिचारक आक्रमक झाले. 20 मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदेश रद्द केल्याबाबत घोषणा केली. नंतर त्याच दिवशी 20 मे रोजी धरणावरचे आंदोलन थांबवण्यासाठी धावपळ, लेखीपत्र मिळवण्यासाठी तारंबळ उडाली. 21 मे रोजी इंदापूरमधील शेतकऱ्यांचा रास्तो रोको आंदोलन झाला. सोलापूरला सोडलेलं पाणी जाऊ देणार नाही असंही त्यावेळी आंदोलनकर्ते म्हणत होते. 22 मे रोजी आंदोलनाच्या वेळी मी इंदापुरात नव्हतो, त्यांची समजूत काढली, ते शांत होतील असं म्हणत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वेळ मारून काढली. त्यानंतर 24 मे शेतकरी संघटना आक्रमक झाली. जलसंपदा मंत्र्यांचा पुतळा जाळला. त्यानंतर 26 मे रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. 26 मे रोजी शेतकऱ्यांचा उद्रेक होत असताना मुख्यमंत्री गप्प का असं म्हणत प्रभाकर देशमुख यांनी आरोप केला. आणि 27 मे रोजी इंदापूरला पाणी नेण्याचा लेखी आदेश प्रशासनाकडून प्राप्त झाला. या सगळ्या घटनाक्रमामध्ये अस्मिता विजयांनी नेहमीच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, अस्मिता विजयन, सोलापूर.